नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियनमध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. आधीच जास्त असलेल्या वीज दरात पुन्हा 37% वाढ करण्याचा शासनाचा घाट. वीज दरवाढीच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा महावितरणच्या माजी अभियंत्याचे आवाहन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिडकी नेते सुरू असलेल्या निरंकारी संत समागमामध्ये हजेरी लावून दिला शुभेच्छा संदेश. आता पाहूयात सविस्तर बातम्या. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील वीज दर जास्त असताना पुन्हा वीज दरवाढीचा विषय प्रस्तावित आहे. सदर वीज दरवाढीचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचा आरोप महावितरणचे माजी अभियंता अजित देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महावितरणने वीज दर वाढीवासाठी एक प्रस्ताव सादर केला. एमएससीला आणि तो प्रस्ताव सादर केल्यानंतर 37% वीज दर वाढ होणार आहे. त्या अनुषंगाने ही पावले उचलली चालली. त्यासाठी ग्राहकांना जागृत होणं फार आवश्यक आहे. महाराष्ट्रातले भारतातील इतर राज्यातील जर वीज दर आपण पाहिले तर ते वीज दर हे आपल्यापेक्षा खूप कमी आहेत. महाराष्ट्रातले वीज दर बऱ्याच राज्यांपेक्षा कई एक पटीनं जास्त आहे. हे सध्याची परिस्थिती असताना सुद्धा पुन्हा अधिकचे 37% वीज दर वाढवणं हा फार मोठा अन्याय आहे. त्यासाठी ग्राहकांनी ह्या विषयात एक जनांदोलन उभं करणं गरजेचं आहे. ह्या प्रस्तावाला विरोध करणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी राजकारण विरहित, राजकारण सोडून ह्या प्रश्नाकडे गांभीर्यानं आणि आत्मीयतेनं लक्ष देणं अत्यंत आवश्यक. सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेल्या गायरानधारक आणि मुस्लिम आरक्षण या विषयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 31 जानेवारीला महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज आझाद एनजीओ अध्यक्ष साजिद पाशा आणि अरविंद कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गायरानधारक आणि मुस्लिम आरक्षण या विषयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 31 जानेवारीला महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रविवारी आझाद एनजीओचे अध्यक्ष साजिद पाशा आणि अरविंद कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी BRSPचे अब्दुल अजीज, एकनाथ बत्तीसे, विजय शिंगारे, आरेफ शेख, अनामी मोरे, फैसल खान आदींची उपस्थिती होती. सदर महामोर्चाला 22 पक्ष संघटनांनी सहभाग नोंदवल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ताकि आने वाले हमारे बच्चों के लिए, आने वाले बच्चों के अपने फ्यूचर के लिए हम सबको रास्ते पर उतरना है, हम सबको लड़ना है और हम को उनके हक के अदायगी करना है. क्योंकि आज हम रास्ते पर नहीं उतरेंगे तो कल हमारे बच्चे, हमारी आने वाली नस्ल कल हमको ये पूछेगी कि आपने क्या किया हमारे लिए. देखिए, बड़े अफसोस की बात है कि 5% रिजर्वेशन का इतना बेहतरीन ऑर्डर हो चुका है लेकिन फिर भी उसका आज तक कोई इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ है. हाईकोर्ट ने ऑर्डर दिया है जबकि असल तो बात यह है कि कम से कम 10% आरक्षण देना चाहिए था. ये मांग है कि कम से कम हाईकोर्ट के आदेश के एतबार से 5% आरक्षण देना चाहिए और जो अवकाफ बोर्ड की मालमत्ता है उसको संरक्षण कायदा देना चाहिए और जो अतिक्रमण धारक है उनके ऊपर गुनाह दाखिल करना चाहिए और उनके ऊपर केसेस करना चाहिए. उनके पास में रिटेल आज के रेकनर के हिसाब से उनके पैसा वसूल करना चाहिए और पैसा वसूल करके उसका पैसा पूरा जो हमारे ग्रामीण भाग में रहने वाले और जो शहरी भाग के मुस्लिम है और जो गरीब बच्चे हैं उनको देना चाहिए. ऐसी हमारी मांग है. इसीलिए आप सबसे अदबन गुजारिश है 31 तारीख को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब के स्टैचू के पास से भड़कलगढ़ से लेकर विभागीय आयुक्त तक हमारा बहुत बड़ा अजीम शान रैली है और महामोर्चा है. उसके अंदर आप सब आइए. मैं आप सबसे अदब
अदबन गुजारिश करता हूँ और इसके साथ में आपको मैं अपील करता हूँ। रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी च्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब संविधान तज्ञ यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी येत्या मंगळवार रोजी भव्य अशा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा मोर्चा भडकलगेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून ठीक 12:30 सुरू होईल आणि हा मोर्चा आझाद मैदानाच्या आमखास मैदानाच्या मार्गे तो विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकेल। या मोर्चाच्या माध्यमातून इथल्या शासन प्रशासनाला इथल्या भारतीय जनता पार्टी शिंदे फडणवीस सरकारला आमचं हे मागणं आहे की शासकीय गायरान आणि वन खात्याच्या कुळांच्या जमिनीवर ज्या अतिक्रमणधारकांनी शेतकरी शेतमजूर बांधवांनी अतिक्रमण केलेलं आहे गेल्या ते अनेक वर्षापासून पिढी दर पिढी त्या जमिनीवर राहतात त्या कसतात आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात या जमिनी उद्ध्वस्त करण्याचा आणि महाराष्ट्रातील हजारो लाखो शेतकरी बांधवांना उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र आपल्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारने केलेलं आहे। आमची मागणी अशी की तात्काळ या सगळ्या निर्णय रद्द करून या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात यावा त्यांना ती मालकी हक्क त्या जागेचा मिळावा ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी की आपल्या राज्यातल्या अल्पसंख्याक जी मागासवर्गीय मुस्लिम बांधव आहेत या मुस्लिम बांधवांना 2014 मुंबई हायकोर्टानं शैक्षणिक 5% आरक्षण हे दिलेलं आहे परंतु इथलं जातीयवादी गेंड्याच्या कातडीचे सरकार मुद्दामून हे आरक्षण लागू करत नाही। आमची अशी मागणी आहे की हे 5% शैक्षणिक आरक्षण तात्काळ त्या ठिकाणी लागू करण्यात यावं आणि मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांची मॅट्रिक पूर्व जी शिष्यवृत्ती आहे जी केंद्र आणि राज्य सरकारनं बंद केलेली आहे ती शिष्यवृत्ती तात्काळ चालू करावी हे देखील आमची मागणी आहे। आणि तिसरी आमची महत्त्वाची मागणी की मराठवाड्याचा जो आर्थिक आमचा विकास थांबलेला आहे या मराठवाड्याच्या विकासासाठी आपल्या येणाऱ्या बजेटमध्ये सरकारनं त्या ठिकाणी आर्थिक तरतूद करावी आणि ज्या काही आमच्या महाराष्ट्रामध्ये वक्फ जमिनी आहेत त्या वक्फ जमिनीचे हक्कसुद्धा त्या ठिकाणी त्या मुस्लिमांना आमच्या गरीब बांधवांना त्या ठिकाणी मिळाले पाहिजे म्हणून या विषयांना घेऊन आपण प्रचंड महामोर्चाचं हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। खुलताबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयाच्या वतीने विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण शाळेचे प्राचार्य यांच्या हस्ते देण्यात आले। खुलताबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयाच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य शेख हसीबोद्दीन यांच्या हस्ते करण्यात आले। आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी खुलताबाद शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नौशाद खान सुद्धा विज्ञान प्रदर्शनामध्ये उपस्थिती दाखवून विज्ञान विभागाचे ज्ञान अवगत केले। या विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण शाळेचे प्राचार्य यांच्या हस्ते देण्यात आले। या प्रसंगी शिक्षक शेख माजिद शेख असद शेख फारूक शेख मोईस आसमा बदाम मसरत फातिमा कौसर आसमा यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल खुलताबाद। मेरे इस प्रोजेक्ट का नाम है आलू। मैं आपको फिदाई आलू के मुतालिक मालूम पेश करूँगी। जिस हवा में जहरीली गैसें धुआं दर्द खुर्द जानदार जैसे खतरनाक अतला शामिल होकर हवा को आलूदा करते हैं उसे फिदाई आलू कहते हैं। बैरूनी अज्जा के मिलने से जब पानी गंदा जहरीला हो जाता है तो इसमें ऑक्सीजन की निंदा करती जाती और जानदारों को नुकसान पहुँचता है और मुतादी बीमारियाँ फैलती है। दुनिया के हिस्सों में सैलाब आ गया महत आ गया सारी दुनिया में आज सबसे अहम मौजूद है ग्लोबल वार्मिंग यानी मौसमियाती तब्दीली के बारे में मालूम देने वाला मॉडल पेश है। इसकी सबसे बड़ी वजह सूरज से निकलने वाली मुझी शुआ को मौसम नामी परत हमारे सभी पर सूरज से आने वाली मुझी शुआ से हिफाजत का एक बड़ा कुदरती हथियार है। जंगलात की कड़ाई कंपनियों के कुएं केमिकल खाद ग्रीन हाउस इन तमाम का ज्यादा इस्तेमाल ने बेश कीमती हथियार ओजोन में सुराख कर दिया है जिससे मौसम में खतरनाक तब्दीली मसलन दर्जे हरारत बढ़ना बादल फटना सैलाब और फैल जैसी सूरत हाल पैदा हो गई है जिसमें माली बचाई नुकसान भी होता है। ग्लोबल फाउंडेशन आणि आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने 8वी आंतरशालेय सामान्य ज्ञान स्पर्धा 2023 चे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहाने पार पडले। या स्पर्धेत 2000 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। 8वी आंतरशालेय सामान्य ज्ञान स्पर्धा 2023 ग्लोबल फाउंडेशन आणि आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर रफीक झकेरिया
महाविद्यालयात स्पर्धा परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एका तासात 50 प्रश्न सोडवणे, इयत्ता 5वी ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी गट तयार करण्यात आला होता. इंग्लिश आणि उर्दू माध्यमाच्या औरंगाबादेत 52 शाळेच्या 2050 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर रफीक झकेरिया, इन्कम टॅक्स सहाय्यक आयुक्त मोहम्मद जलीस, डॉक्टर सय्यद रशीद आणि डॉक्टर इश्तियाक अन्सारी, गृहमंत्रीचे अधिकारी सुधीर राय, रफीक अहमद खान, पत्रकार साजिद पठाण, पत्रकार काजी मोहिउद्दीन, शेख अशफाक आदींची उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण और रोजगारमध्ये आपले योगदान देणारे सोसायटी ग्लोबल फाउंडेशनचे सचिव मसीमुद्दीन सिद्दीकी यांनी सर्व उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, सदस्य यांचे आभार मानले. ग्लोबल मेडिकल फाउंडेशन की तरफ से 8th इंटर स्कूल जनरल नॉलेज कॉम्पिटिशन आज 29 जनवरी 2023 मौलाना आज़ाद नौखंडा कॉलेज में जो ऑर्गेनाइज की गई, अल्हम्दुलिल्लाह ये काफ़ी सक्सेसफुल रही. इस किस्म के क्विज कॉम्पिटिशन्स बच्चों को मोटिवेट करती हैं आगे पढ़ाई के लिए, और ग्लोबल फाउंडेशन के लिए उनके काम के लिए ये एक बहुत बड़ी सक्सेसफुल आज जीके क्विज हुई है. मैं इस तरीके से ग्लोबल मेडिकल फाउंडेशन ने हर ब्रांच में, मेडिकल ब्रांच है जहाँ पर रीसेटलमेंट के है, इस तरीके से काफ़ी सोशल वर्क किया है, और मेरी उन लोगों से गुजारिश है कि इस तरीके से क्विज को और ज़्यादा ऑर्गेनाइज करें. इन लोगों का काफ़ी एक्सटेंसिव काम है और इस काम को वो लोग जारी रखें. सीख ये रहेगी कि मेरा मार्गदर्शन ये होगा कि NCERT की किताबें होती है जो शासन द्वारा मान्यता प्राप्त होती है, शासन द्वारा ही संचालित होती है. उन किताबों में चाहे वो इतिहास की किताब हो, भूगोल की किताब हो, गणित की किताब हो, ज्योग्राफी हो, सोशियोलॉजी हो, पॉलिटिक्स हो, हर विषय की किताब को बच्चे 6वीं से 12वीं तक की किताबों को लें और उससे जनरल नॉलेज पढ़ने की, सामान्य विषयों पर समझ बढ़ाने की कोशिश करें. वही उनके लिए एक बेस का काम करेगा, आधार का काम करेगा, जो उनको आगे परीक्षा में सफलता की सीढ़ियाँ चढ़ाने पर बहुत ही मदद करेगा, ऐसे मेरा मानना है. मैं DED मॉडल DED कॉलेज की स्टूडेंट हूँ, सेकेंड ईयर में हूँ मैं, लास्ट ईयर चालू है मेरा. यहाँ पर मेरा बेस्ट एक्सपीरियंस रहा, फर्स्ट टाइम मैंने ये सुपरवाइज़र का किया है, तो ग्लोबल NGO ने मुझे हायर किया था, सो बेस्ट NGO है एंड मेरा बेस्ट एक्सपीरियंस है एंड आई एम सो प्राउड ऑफ माई सेल्फ कि मैं इस NGO से जुड़ पाई हूँ, इस कॉलेज से जुड़ पाई हूँ और यहाँ तक इस मुकाम पे पहुँची हूँ. थैंक यू सो मच. इसलिए जैसे मुनाकिद किया गया क्विज, जिसमें तमाम अलग अलग स्कूल्स के बच्चों को यहाँ पे इनवाइट किया गया, जिसमें उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम तमाम बच्चे मौजूद थे, जिसमें हम लोग DED के स्टूडेंट को मौका मिला कि हम उनको गाइड करें, जिसमें हमें बहुत खुशी महसूस हुई और हमें एक्सपीरियंस हुआ इस चीज़ का कि बच्चों को किस तरह गाइड किया जाए, उनके सीट नंबर वगैरह. जैसे बच्चे सीट नंबर होने के लिए अलग अलग ब्लॉक में, मतलब बच्चों को पता नहीं होता है, छोटे बच्चे प्राइमरी के, आज हुआ है कि मतलब सीट नंबर बच्चों को समझ में नहीं आया ना, तो 11 नंबर के ब्लॉक के बच्चे 13 में चले गए, उनको किस तरह गाइड करना है, किस तरह बताना है हमने, और क्वेश्चन सीट नंबर कैसे डालना है, किस तरह से उनको बताना है, हमने सब बताए और हमें काफ़ी सारा एक्सपीरियंस हुआ आज के इस गाइड हमने जब किए तो. और हम आप लोगों का बहुत शुक्रिया अदा करते हैं कि आपने हमें मौका दिया आज के बच्चों को ये करने का. थैंकफुल फॉर यू एंड ग्लोबल क्विज में हमें बहुत सारी मालूम हुई, क्विज किस क्यों मुनाकिद किया गया इसकी भी नॉलेज हुई, इससे बच्चों का क्या फ़ायदा है और बच्चे किस तरह से क्वेश्चन करते हैं, नॉलेज बच्चों को भी फ़ायदा है और हमारे लिए भी फ़ायदेमंद है. हमें बहुत खुशी हुई सर, थैंक यू. ग्लोबल मेडिकल एजुकेशन की तरफ से जो एग्ज़ाम लिया गया बहुत बेहतरीन हुआ, जिसका मैं हिस्सा बनी हुआ, और मैंने एग्ज़ाम कंडक्ट किया और मुझे बहुत अच्छा लग रहा है एग्ज़ाम कंडक्ट कर. बच्चों ने भी बहुत अच्छे से किया, बहुत अच्छा मुजाहिरा किया, और ग्लोबल मेडिकल एजुकेशन का मैं शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने इतना अच्छा प्रोग्राम किया ताकि बच्चों में हौसला अफजाई हो, जनरल नॉलेज बढ़े और उसकी वजह से हमको भी नॉलेज हुई. और मैंने फर्स्ट टाइम किया है, आई एम वेरी थैंकफुल टू ग्लोबल मेडिकल एजुकेशन जिसने हमें मदद की और हमें इसका हिस्सा बनाया. थैंक यू. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा ADN. महामोर्चा महामोर्चा महामोर्चा, राज्यभरात एकच चर्चा, गायरानधारक व मुस्लिम आरक्षण या विषयावर भव्य महामोर्चाचे आयोजन. 31 जानेवारी 2023 रोजी ठीक 12 वाजेला भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विभागीय आयुक्त कार्यालयावर
भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या पिढीच्या उद्धारासाठी सर्व बांधवांनी भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहावे. आयोजक खान साजिद पाशा, अध्यक्ष आझाद एनजीओ आणि अरविंद कांबळे, बीआरएसपी राज्य सहसचिव औरंगाबाद. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपके ऊपर. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. निरंकारी संत समागमामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आध्यात्मिक सोहळ्यात हजेरी लावली होती आणि शुभेच्छा दिल्या. दरम्यान अचानक ठरलेल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा लक्षात घेता पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निरंकारी संत समागमाचे औरंगाबादेत 27 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले. 56वा प्रांतीय निरंकारी संत समागम या सोहळ्याचे आयोजन बिडकीन DMIC मध्ये करण्यात आले होते. औरंगाबादेत पहिल्यांदाच 27 ते 29 जानेवारी दरम्यान आध्यात्मिक सोहळा पार पडत असून यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दुपारी 2 ते 3 वाजेदरम्यान एक तास मुख्यमंत्री समागम सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख रमेश पवार, विलास भुमरे आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी समागमामध्ये शुभेच्छा संदेश दिला. या आध्यात्मिक सोहळ्यात सुमारे 3 लाख भाविक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यासाठी बिडकीन DMIC 300 एकर जागा घेण्यात आली आहे. दरम्यान याच भव्य दिव्य सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आध्यात्मिक सोहळ्यात हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. तर मुख्यमंत्र्यांचा दौरा लक्षात घेता पोलिसांकडून शहर आणि ग्रामीण भागात तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. प्रेमाने बोला निरंकार. आज 56वा सत्संग सोहळा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होतोय आणि त्यासाठी मी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी महाराज यांचं मनापासून स्वागत करतो. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि उपस्थित सगळेच या समागमासाठी आलेले या निरंकारी संस्थेबरोबर जोडले गेलेले सगळे भक्त त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, आपल्यालाही शुभेच्छा देतो. खरं म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये मराठवाड्यातील बिडकीन या गावी निरंकारी मिशनच्या माध्यमातून हा अतिशय भव्य असा सत्संग समागमाचा सोहळा होतोय. हे सगळ्यांसाठीच एक आनंदमय दिवस आहे, सगळ्यांसाठी एक श्रद्धा आणि पुण्याचा क्षण आहे. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की संतांच्या कार्यातून, साहित्यातून समाज प्रबोधनाचं काम होत असतं, समाज घडवण्याचं काम होत असतं, समाजावर चांगले संस्कार घडवण्याचं काम होत असतं. आणि त्याचबरोबर समाज प्रबोधनबरोबर समाज कल्याणाचं देखील काम होत असतं. आणि सगळे संत जे आहेत ते
अगोदर आपल्या अपने से पहले समाज के बारे में सोचते हैं और मानव जाति की कल्याण के लिए हमेशा उनका कार्य शुरू रहता है। अपने साथ अपने सत्संगी, अपने भक्त, इनके जीवन में बदलाव आए, इनके परिवार में खुशहाली आए। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि अन्य ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले। प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्य रुजवण्यासाठी मूल्य शिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे। माउंट व्हॅली इंग्लिश स्कूल शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे पूर्व प्रशिक्षण देऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध महापुरुषांच्या व्यक्तिरेखा साकारल्या, तसेच विज्ञान, कला, क्राफ्ट, भूगोल, संगणक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प प्रदर्शित केले। यावेळी प्रमुख पाहुणे बी डी पटेल, निवृत्त अतिरिक्त सीईओ रिजवाना पटेल, अध्यक्ष मानव कल्याण संस्था मोसिन खान, मोहम्मद नावेद, प्राचार्य आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, समूह गायन, स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा, नृत्य, पीटी, ड्रिल, लेझिम आणि कराटेचे आयोजन केले होते। आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारा संचलित शायनिंग स्टार प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। डॉक्टर एन डी कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यावर पत्रकार बाबा गाडे, शेख मेहराज, शेख इसाकोदीन, संस्थेच्या अध्यक्ष सय्यद फैमून यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आदींची यावेळी उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकाराचे सादरीकरण करीत उपस्थितांचे मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा बनसोडे यांनी केले, आभार प्रदर्शन शेख सुमैया यांनी केले, तर शेख आरिफ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। यावेळी मदिहा खान, वैशाली दाभाडे, फौजिया शेख, नंदा गोरे, कल्पना तुपे, सरिता पाटेकर, इन्सा शेख आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। स्वर्गीय वसंत नाना मल्टीपर्पज सोशल सोसायटीच्या किड्स व्हॅली इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संत एकनाथ रंगमंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुभेच्छा दिल्या। स्वर्गीय वसंत नाना मल्टीपर्पज सोशल सोसायटीच्या किड्स व्हॅली इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संत एकनाथ रंगमंदिर येथे शनिवारी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुभेच्छा दिल्या। शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हर्सुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल देवकर, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, विभाग प्रमुख प्रकाश कमलानी यांची प्रमुख उपस्थिती होती। ओरिएंट इंटरनॅशनल स्कूल आणि किड्स व्हॅली इंग्लिश स्कूलचे संचालक राजू बडगुजर यांनी यावेळी संस्थेची भूमिका मांडत प्रस्तावना केली, तर मुख्याध्यापिका विनीता शर्मा यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून वार्षिक स्नेह संमेलनाचे नियोजन केले। या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग आणि शिक्षक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले। यात देशभक्तीपर गीत प्रकाराचे नृत्य आदी कला प्रकार सादर करीत उपस्थितांचे मने जिंकली। तीन गोष्टी त्याच्यासाठी फार महत्वाच्या असतात, एक स्कूल, दुसरा परिवार आणि तिसरं त्याचा सामाजिक प्रवेश आणि त्याची टेक्नॉलॉजी। या तीन गोष्टींमध्ये मुलगा घडला पाहिजे या अनुषंगानं सर्वजण आपण प्रयत्न करीत आहोत। स्कूल आपल्या लेवलला, आपल्या पॉलिसी प्रमाणे आणि पॅटर्न प्रमाणे फॉलो करत असते, पण पॅरेंट्स आजकालचं जर कधी आपण जसं साहेबांनी सांगितलं मग अशी की ज्यावेळेस मुलं घरी असतात आपले, आपण त्यावेळेस घरात जर दोघं जण असू तर दोघंही आपण दोघं मोबाईलवर असतो। जसं आमच्याकडे टीचर्स म्हणून आमच्याकडे ते टीचर्स आदर्श देतात, तसं आपल्या परिवारामध्ये आपल्याला आईवडील हिरो आहेत असं समजून ते विद्यार्थी राहतात।
आज लहान बाळ आहे तुमचे, शिक्षणाविषयी गांभीर्याने फार प्रयत्न करायला हवेत आपण. त्याचं कारण असं आहे की आजची देशाची परिस्थिती रोजगार नाही, व्यवसायांमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे. आज आपण या ठिकाणी बसलेला आहात, कॅपिटल शहरामध्ये आहात, सक्सेस आहात, तसेच आपले विद्यार्थी पुढे आपल्यापेक्षा जास्त सक्सेस व्हावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि माझी सुद्धा आहे. आता बातमी आहे अहमदनगरची. अहमदनगर येथील ऐतिहासिक चांदबीबी महालावरून पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने शासन प्रशासनातील अनागोंदी कायमची संपवण्यासाठी समाज शोषक प्रवृत्तींना डिच्चू कावातंत्राने समाजातून हद्दपार करण्यासाठी आंदोलकांनी यावेळी प्रतिकात्मक कबड्डी खेळ खेळला. लोक कर्कासूर म्हणजे काय, जे लोक मतदारांना पैसे देतात 1,500 रुपये वगैरे, कोंबडी दारू त्याच्यानंतर जातीचा वापर करून मागच्या दाराने सत्ता मिळवतात वगैरे वगैरे, गेले 75 वर्ष अशा मोठ्या प्रमाणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे लोक कर्कासुरांनी या संसदीय लोकशाहीच्या जागा अडवल्या. त्याच्यानंतर न्याय कर्कासूर, न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते, महसूल खात्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, अनेक वकील एजंट म्हणून काम करतात, अनेक लोक देखील न्यायाधीशांची एजंट म्हणून काम करतात आणि संपूर्ण देशामध्ये एक प्रकारच्या वारी न्यायालय तयार झाले, तारखांवर तारखा दिल्या जातात आणि अशा प्रकारे कायद्याचं राज्य, न्यायाचं राज्य या देशामध्ये 75 वर्षामध्ये येऊ शकलेलं नाही. सगळी जी माणसं आहेत ती म्हणजे लोक कर्कासूर एक डल्ला मारायला बसलेले एक जनतेच्या तिजोरीवर, त्याच प्रकारे न्यायाधीश वगैरे ही जी मंडळी आहेत तर ती त्यांचा पगार हमी योजनेवर काम करतात. हे सगळं काय बदल झालं पाहिजे, बदल याच्यासाठी की आपण स्वराज्य मिळवलं, इंग्रजांना या देशातून काढून दिलं. मुद्दा असा होता की कायद्याच्या राज्यातून आपल्याला या देशामध्ये क्रांती करता येईल, सामाजिक क्रांती करता येईल, राजकीय क्रांती करता येईल, आर्थिक क्रांती करता येईल, परंतु तसं झालं नाही. आज कोट्यवधी लोकांना घरं नाही, बेरोजगारी वाढलेली आहे आणि 1,000 प्रश्न झोपडपट्ट्या वाढत आहे वगैरे वगैरे, कायदा आणि सुव्यवस्थेचा बोऱ्या उडालेला आहे. असं सगळं का होतं याचा अर्थ काय की आम्ही जनता जी आहे जागृत नाही, म्हणून आम्ही निरंतर राष्ट्रीय कर्तव्य योग जारी केला. लोक कर्कासूर मुर्दाबाद, न्याय कर्कासूर मुर्दाबाद, जय शिवाजी जय टिचुकावा अशा घोषणा देत या ठिकाणी आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. प्रजासत्ताक म्हणजे जनतेचं राज्य, वी द पीपल घटनेच्या प्रास्ताविकाच्या पहिल्या जोडीमध्ये सांगितलेलं वी द पीपल. आम्ही या देशाचे लोक, आम्ही या देशाचा संपूर्ण राज्य कारभार चालवणार आहोत. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, सार्वभौम गणराज्य आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारित असलेली, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देणारी, नागरिकांची कर्तव्य सांगणारी, मार्गदर्शक तत्व असलेली अशी ही घटना या देशामध्ये लागू झाली आणि खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य आलं. पण जनतेपर्यंत हा प्रजासत्ताक दिन पोहोचलाच नाही, लोकांना हा प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच्यातला मोठा फरक लक्षात येत नाही. रुजवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दोन उपक्रम राबवलेले आहेत. कबड्डीचा आपला जुना खेळ आहे, त्या कबड्डीच्या खेळाचं थोडं परिवर्तन करून डब्बू मकत्या नावाची एक टीम आणि दुसरी डिच्चू कावा टीम अशा या दोन टीम या ठिकाणी घेतलेल्या आहेत. व कबड्डी म्हणण्याऐवजी डिच्चू आणि मकात्याचा अर्थ आहे मला काय त्याचं, या देशातील मतदार मला काय त्याचं ही भूमिका सातत्यानं घेतात आणि त्या निवडणुकीवरती कधी मतदानही 100% होत नाही किंवा मतदान कशा पद्धतीनं करावं हे लोकांना कळत नाही. योग्य पद्धतीचे, योग्य क्वालिटीचे मतदार निवडले जावेत यासाठी या खेळाचा उपयोग आपल्याला शाळेपर्यंत करता येईल. आणि त्याचबरोबर लोक कर्कासूर आणि दुसरा न्याय कर्कासूर याचा कडेलोट केला की या दोघांमुळे या देशातली ही विपरीत परिस्थिती निर्माण झाली आणि लोकशाही उत्सव या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन त्याचबरोबर पीपल्स हेल्पलाईन याच्या वतीनं राबवण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त एका लहानग्याने केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होतोय. लोकशाहीचा बाळगोपाळांना कसा फायदा होतो हे त्याने त्याच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलाय. झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला
सर मग लोकशाहीची मुले आतंकवादी जशी पायदळी तुडवतात, सर मला कधी कधी तशी पायदळी तुडवतात, कधी कधी कोंबडा बनवतात आणि मला म्हणतात बोऱ्या तुझा वागणं लोकशाहीला धरून नाही, तुझ्या तक्रारी पार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पडतात, तुम्हाला आपल्या तालुक्यात सुद्धा मिळणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जे लोकशाहीचे शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आधीच जास्त असलेल्या वीज दरात पुन्हा 37% वाढ करण्याचा शासनाचा घाट. वीज दरवाढीच्या विरोधात जन आंदोलन करण्याचा महावितरणच्या माजी अभियंत्याचे आवाहन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिडकी नेते सुरू असलेल्या निरंकारी संत समागमामध्ये हजेरी लावून दिला शुभेच्छा संदेश. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.